थोड़ा मराठी में फिर थोड़ा हिंदी में दे रही हूँ। नागपूर शहराचे मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल ज्यांच्यावर सदर पुलिस स्टेशन अंतर्गत मोकोका म्हणजे संघटित गुन्हेगारी आणि आर्म्स ॲक्ट वेपन ॲक्ट अंतर्गत मोकोकाची कारवाई झालेली आहे। 2020 पासून हा अभिषेक सिंग नावाचा फरार आरोपी अजूनपर्यंत पुलिसांच्या हाती लागलेला नाही आहे, परंतु गंभीर बाब आणि शोकांतिका आणि दुर्दैव असं आहे की जानेवारी महिन्यात माननीय पालकमंत्री नागपूरचे आणि महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत साहेब यांचे चिरंजीव यांच्या सुनबाई यांच्यासोबत हा फरार आरोपी देशभर भ्रमण करत आहे, देशभर टूर करत आहे। याचे सगळे पुरावे फ्लाईट्सच्या तिकीटपासून व्हिडिओपासून एअरपोर्टच्या फोटोजपासून सगळे मी माध्यमांसमोर ठेवलेलं आहे। माझी नागपूर पोलीस कमिशनरला, नागपूर पोलीस यंत्रणेला, महाराष्ट्र शासनाला, पोलीस प्रशासनाला ही नम्र विनंती आहे हात जोडून की या फरार आरोपीला गजाआड करण्यासाठी या टूरमध्ये जे कोणी लोक सामील होते त्या लोकांना चौकशीसाठी ताबडतोब कस्टडीमध्ये घेण्यात यावं, यांचे मोबाईल रेकॉर्ड्स काढण्यात यावे, त्या मोबाईल्स रेकॉर्डमधून या फरार आरोपीचं लोकेशन पोलिसांना ट्रेस होऊ शकते। माझ्या विश्वसनीय लोकांकडनं मला माहिती मिळालेली आहे की गेले 1.5 वर्ष हा फरार आरोपी ऊर्जा मंत्री यांच्या मुंबईच्या शासकीय बंगल्यावर वास्तव्याला होता, तर त्यांचे शासकीय बंगल्याचे सुद्धा शासनाने आणि प्रशासनाने CCTV फुटेज मागवावे। या संपूर्ण प्रकरणामध्ये NSUI च्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सुद्धा हा फरार आरोपी 2021 मध्ये हजर होता। नंतर काँग्रेसचं जे शासकीय कार्यालय आहे, अधिकृत टिळक भवन जे कार्यालय आहे मुंबईचं, तिथे सुद्धा कुणाल राऊत सोबत नाना पटोलेंची भेट या फरार आरोपींनी घेतलेली आहे, जो मोकोका आणि आर्म्स ॲक्टचा फरार आरोपी आहे। आणि NSUI च्या स्टेट प्रेसिडेंट तथा NSUI चे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे यांची सुद्धा मदत पोलिसांनी